का नीलकंठपुरम संच छत्तीसगढ़ संच प्रशिक्षक अंचल गोंदिया। तर मी आपल्या समोर नोटाच्या सहाय्याने बेरीज आणि वजाबाकी हे दोन उदाहरण घेणार आहे, सरळ सोपे सोपे, कारण दादानं याच्या आधीच घेतला आहे। तर सर्वात प्रथम जो आपला भारताचा खजाना असतो, जो भारताचा खजाना असतो त्यामध्ये प्रामुख्याने बीज, मराठी म्हणतो बीज आणि ते काड्या, ते काड्याचे बंडल असतात जसं त्या पद्धतीनं, आणि नोट, अशा मुख्यतः तीन प्रकारचे आपला भारताचा खजाना असतो। जे बीज असतात ते बीज एकांकी संख्यामध्ये एकांकी संख्येच्या बेरीज वजाबाकी गुणाकार त्या करण्याकरिता उपयोग पडतो, आणि जो काड्याचा जो बंडल असतो दोन अंकी संख्येच्या जोडणे म्हणजे बेरीज करणे आणि किंवा वजाबाकी करणे ह्या सर्व त्या काड्याच्या बंडलना उपयोगात केला जातो। आणि जर आहे तीन अंकी संख्येचा उपयोग महत्त्व मुलांना समजवण्याकरिता आपल्याला दशकपट्टीचा उपयोग केला जातो। तर आपल्याला नोट्याच्या सहाय्याने वजाबाकी आणि बेरीज ह्या दोन्ही क्रिया मी करून दाखवणार आहोत। तर सर्वात प्रथम आपल्याला मुलांना हा समजवायचं आहे की त्या स्थानीय मान एकक म्हणजे काय आणि दशक म्हणजे काय आणि शतक म्हणजे काय। मुलांना जिथपर्यंत हे स्थानीय मान त्यांना कळणार नाही तर आपण पुढचं प्रयोग आपण जोडणं किंवा बेरीज करणं आपण करू शकणार नाही। तर आधी उदाहरण घेऊ 213। तर आपला भारताच्या खजान्यामधून 213 म्हणून आपल्याला आधी दोन शतक घ्यावं लागतील, एक दोन, ठीक आहे। मग पुन्हा 213 म्हणजे आपल्याला दशक लागेलच, तर आपल्याला दशक एक लागणार आहे, नंतर एकक, एक दोन दोन आणि तीन, पण यांना आता मुलांना समजावं लागेल आधी काय करावं लागेल। शतक म्हणजे, शतक म्हणजे जेवढी संख्या असली, एक असेल एकशे, दोन आहे म्हणजे दोनशे, आणि हे किती आहे दशक मध्ये दहा, म्हणजे दोनशे दहा, म्हणजे मुलांना समजावं लागेल हे ते दोन शतक आहेत म्हणजे आपले दोनशे, आणि एक दशक आहे म्हणजे दहा, आणि दहा ना एक म्हणजे अकरा, म्हणजे आपल्याला मोजावं कसं लागेल, एक दशक म्हणजे एकशे, आणि हे दोनशे, दोनशे दहा, दोनशे दहा नंतर दोनशे अकरा, दोनशे बारा, हे दोनशे तेरा, म्हणजे मुलांना हा समजावा लागेल। एकक स्थानी जे असतात त्यांना एकक म्हणतात, आणि जे दहाचा एक ग्रुप असतो, दहा दहाचे जे असतात, तिथे जसं दोन दशक असले तर आपल्याला दोन नोटा ठेवावं लागले असते, जसं इथे तीन असते तर आपल्याला तीन ठेवावं लागले असते। जेवढे आपण नोटा ठेवतो तेवढे आपले त्या स्थानीय मान त्यांना दर्शवतो। आपल्याला दशकमध्ये पाच नोटा ठेवला तर आपल्याला त्या पद्धतीनं पाच दशक म्हणजेच पन्नास होतील। आपल्याकडे येतील तर पाच नोटा ठेवला शंभरच्या ठिकाणी तर पाच शतक म्हणजे पाचशे, ज्या ठिकाणी तर एककमध्ये पाच नोटा ठेवला म्हणजे पाच, म्हणजे हा स्थानीय मान मुलांना समजला। तर नंतर आपण आता सर साधा साधा बेरीज करू, ठीक आहे। मी उदाहरण घेतो 211 अधिक 112, तीन अंकी सोपी सोपी आणि सरळ 211। तर आधी आपण दोन दशक, नंतर भारताच्या खजान्यामधून दहा, पुन्हा एक, हे झालं एक सौ, दोन सौ आणि दोन सौ दहा, आणि हे एक दोनशे अकरा, दोनशे अकरामध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे एकशे बारा, एकशे बारामध्ये आपल्याला किती शतक टाकावं लागतील, एक, भारताच्या खजान्यामधून एक शतक टाकावं लागेल, इथं ठेवावं लागेल समायोजनाकरिता। आणि मग दशक एक, आणि एकक स्थानी दोन, मग आपल्याला आपलं उदाहरण कसं आहे 211 मध्ये 112 मिळवणे,
आपल्याला हा खात्री करायचा 211 बरोबर आहेत का 100 200 आणि 210 आणि 211 हा ठीक आहे खात्री झाला आपला बरोबर मग नंतर आपला 112 आहे खात्री करा एक आहे एक स्थानी म्हणजे 100 दशक ठिकाणी एक आहे म्हणजे 10 आणि 211 212 झालं हे बरोबर मग याच्यानंतर यांना ह्या ठिकाणी मिळवणे मग पुन्हा मोजायचं एकक स्थानी किती झाले आहेत 1 2 3 आणि दशक ठिकाणी किती झाले 1 2 आणि शतक ठिकाणी 1 दशक म्हणजे 1 से 2 दशक म्हणजे 2 से 3 दशक म्हणजे 3 से आणि 3 हा दशक आहे म्हणजे 3 से 10 3 से 20 आणि हा एकक स्थानी बघा 3 से 21 3 से 22 3 से 24 म्हणजे याचा असा झाला 2 से 11 मध्ये 1 से 12 मिळवला तर 3 से 23 हा उत्तर आलेला आहे याच्यानंतर वजाबाकी नाही ठीक आहे और पकडतो